हरिओम, मी भक्तिवीरा साळापुरीकर, परभणी उपासना केंद्र. मला आलेला अनुभव, मी जेव्हा 2012 उपासना केंद्रामध्ये आले, नंतर आम्ही रोज उपासनेला जायचं दर शनिवारला. आणि एक दिवस असं झालं, 2014 आमच्याकडे विष्णू सहस्र नामाचे पाठ असायचे आणि 7 उपासना होती. आणि रोज बाया उपासनेला यायच्या आणि म्हणायच्या, भक्ती तू अजून म्हणजे तुला आहे का, प्रेग्नेंट आहे का? मी म्हणायचे नाही. पुन्हा रोज म्हणायचे, तू प्रेग्नेंट आहे का? नाही. मी म्हणायचे नाही. नंतर मग असेच रोज, मग आमच्या सासूबाई म्हणायचे, सासूबाईंनी म्हटलं एक दिवस. मग मी दवाखान्यात गेले, फॅमिली डॉक्टर आहे आमच्या कॉलनीमध्ये, तिकडे गेले. मग त्यांनी वहिनी त्यांनी फक्त माझ्या पोटाला असं तपासलं आणि म्हणे, तुम्ही तपासून या आणि सोनोग्राफी करून या. सोनोग्राफीमध्ये माझ्या पोटामध्ये गाठ निघाली आणि तपासलं. आणि मग आमचे मॅडमनी तपासलं, मॅडम म्हणे, तुम्हाला 100% कॅन्सर आहे. आणि मग कॅन्सर मला नाही सांगितलं, माझ्या मिस्टराला सांगितलं. आणि मग तुमच्या, मग ब्लड टेस्ट केलं, ब्लड टेस्टमध्ये फक्त 8 ब्लड होतं मला. आणि मग मला एक छोटंसं 21 इंजेक्शन दिलं. आणि मग मला इंजेक्शन सलाईनमध्ये दिलं. आणि मग मला, मग नंतर मग याच्यामध्ये क्लिनिकमध्ये पुन्हा बोलवलं मिस्टरांना आणि त्यांना सांगितलं, यांना कॅन्सरची गाठ आहे, लवकर ऑपरेशन करावं लागेल आपल्याला. नंतर मग ठरवलं, मग घरी आले. घरी आल्यावर मग आमच्या सासू सासऱ्याला सांगितलं. नंतर मग पुन्हा आम्ही फॅमिली डॉक्टरला रिपोर्ट दाखवायला गेलो. नंतर मग ते पण डॉक्टर म्हणे, 90% कॅन्सर आहे, तुम्ही लवकर ऑपरेशन करा. आणि मला माझे दोन मुलं दिसायचे मला. मी घाबरले, माझ्या लक्षात आलं सगळं. नंतर मग आमच्या नणंद बहिणी नंतर मग औरंगाबादला बोलवलं. तिथे मग नंतर सगळे टेस्ट झाले. सतत माझ्या बापूचा धावा चालू होता. आणि मग नंतर मग मला कक्ष दिसलं, कॅन्सर कक्ष. नंतर मग पुन्हा मी सतत तारक मंत्राचा जप चालू होता माझा, पण मी तेवढे नाही केलं. पण नंतर मग माझे जेवढे रिपोर्ट, पूर्ण सिटी स्कॅन, सगळे माझ्या शरीराचं पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आले. आणि नंतर मग तरी पण ऑपरेशन करावंच लागलं. पण ऑपरेशन खूप मोठं होतं, 4.5 लागले ऑपरेशनाला. आणि पोटामध्ये मांसाचा गोळा निघाला, साधा गोळा होता. आणि सगळीकडे टेस्ट करायला सांगितलं होतं, टेस्ट करायला पाठवलं, काही नाही, मांसाचा नुसता साधा गोळा होता. ते सगळे रिपोर्ट बापूमुळे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. श्रीराम अंबज्ञान.